इयत्ता सातवी विषय मराठी सेतु अभ्यास दिवस 15 कृती खालील कविता वाच कवितेतील तुला समजलेली गंमत तुझ्या शब्दात लिही ऑमलेट कोंबडीच्या अंड्यामधून बाहेर आले पिल्लू अगदी होते छोटे आणि उंचीलाही टिल्लू कोंबडी म्हणाली पिल्लू बाय सांग तुला हवे काय किडे हवे तर किडे दाणे हवे तर दाणे आणून देईन तुला हवे असेल ते खाणे पिल्लू म्हणाले आई दुसरे नको काही छोट्याशा कपामध्ये चहा भरून दे मला एका अंड्याचे ऑमलेट करून दे मंगेश पाडगावकर काय गंमत आहे ना कवितेत किती सुंदर कल्पना केली आहे ना कोंबडीच्या अंड्यातून नुकतेच बाहेर आलेले पिल्लू त्याच्या आईजवळ ऑमलेट व चहा मागत आहे पिल्लू खूपच लहान व उंचीलाही बुटके आहे अंड्यातून बाहेर आलेले पिल्लू चक्क आईशी बोलत आहे आई पिल्लाला म्हणते की बाळा तुला किडे हवे असतील तर किडे देते दाणे हवे असतील तर दाणे देते पण पिल्लू किती हुशार आहे पहा ते आईकडे एक कप चहा व ऑमलेट मागत आहे खालील ओळींच्या मदतीने तुझ्या कल्पनेने कविता तयार कर आपण सारे भाऊ भाऊ मिळून सारे शाळेत जाऊ मोकळ्या आभाळी जाऊ मोकळ्या गळ्याने गाऊ निर्मळ मनाने आनंद भराने आनंद घेऊ आनंद घेऊ प्रेमाने एकत्र राहू नवीन जीवन पाहू अनेक देश पाहू सारे मिळून एक होऊ हाय फ्रेंड्स जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर आणि नवनवीन व्हिडिओंच्या नोटिफिकेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा